पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास हा मंत्र घेऊन सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असं प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्ष प्रवेशावेळी व्यक्त केला. कर्जत तालुक्यातील पाथरड जिल्हा परिषद विभागातील विविध पक्षांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केलाय. हा पक्ष प्रवेश सोहळा पनवेल शहरातील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात सोमवारी झाला. यावेळी भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पक्षाची शाल देऊन प्रवेशकर्त्यांचं स्वागत केलंय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात होत असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन आणि पक्षाच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून कर्जत तालुक्यातील पाथरड जिल्हा परिषद विभागातील खोडेवाडी, कोटीये, बोरवाडी, खांदन, कशेळे, डोंगरपाडा, शिलारवाडी, नागेवाडी, खरबाचीवाडी, बोरवाडी, शिलारवाडी, किकवी, पिंपळपाडामधील विविध पक्षांमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचं कमळ हाती घेतलंय. भाजपचे युवा नेते किरण ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला असून यावेळी नामदेव पादीर, जाणू पादीर, सुहास दरवडा, अंकुश परशुरपाडा, रेवती केदारी, मनीष सावंत, काळू हिंदोला, पांडू सावरी, राज पादरी, गणेश कातवरा, कृष्णा थोराड यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ भाजपमध्ये सामील झालेत. त्यांना उपस्थित मान्यवरांनी पक्षाची शाल देऊन पक्षामध्ये त्यांचं स्वागत केलं. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झालेल्या या पक्ष प्रवेशावेळी कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश मस्कर, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, युवा नेते किरण ठाकरे, संतोष कराळे, युवा मोर्चा अध्यक्ष प्रमोद पाटील, शक्ती केंद्र प्रमुख भगवान डोंगरे, माथेरान संपर्क प्रमुख संतोष कदम, रमेश आहिर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांना सांगितलं की आज ज्यांनी ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय ते सर्व आजपासून भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यामुळे तुमच्यामार्फत विकासाच्या योजना गावात आणि वाड्यांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही घ्या, असं त्यांनी आवाहन केलंय. दरम्यान या पक्ष प्रवेशावेळी संतोष कदम यांची माथेरान शहर संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्त पत्र प्रदान करण्यात आलं. भारतीय जनता पार्टीमध्ये जिल्हाध्यक्ष या नात्यानं मी मनापासून स्वागत करतो आणि सर्व आपण सर्व आदिवासी बांधव हे खऱ्या अर्थानं या भूमीचे पुत्र, त्यामुळे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सबका साथ सबका विकास हा मंत्र प्रत्येक गावा खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्य करत आहे, त्याला तुम्ही सगळ्यांनी मिळून जो प्रतिसाद दिला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार देखील व्यक्त करतो. आपण सगळेजण आज जाणत्या वयातले, 18 पेक्षा जास्त वयातले म्हणून आपला पक्षप्रवेश या ठिकाणी होतो. जाणत्या वयातले म्हणून आपण जेव्हा पक्षप्रवेश करतो तेव्हा जाणता वय त्याच्यामध्ये आपल्याला समाजासाठी कोण काय करतो याची जाणीव आपल्या सगळ्यांना असते. काल परवापर्यंत जिथं आदिवासीला कुठं गॅस सिलेंडर द्यायचा असा विचार करणारा समाज होता, तिथं गॅस सिलेंडर आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कष्ट केलेले आहे. देशभरामधल्या 8.5 कोटी घरापर्यंत गॅस सिलेंडर उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून पोहोचले. प्रत्येकाला शौचालय मिळालं पाहिजे, आदिवासी खेड्यापाड्यापर्यंत शौचालय पोहोचलं पाहिजे यासाठी माननीय पंतप्रधान प्रयत्न केले. 11.5 कोटीपेक्षा जास्त या देशामध्ये शौचालय देण्यात आलेली आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की प्रत्येकाला पक्क घर मिळालं पाहिजे यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मदत द्यायचा प्रयत्न सरकार करते. अनेक लोकांना त्याचा फायदा हा निश्चितपणे झालेला आहे. आपल्या महिला भगिनी आहेत, या महिला भगिनींना त्यांच्या या जे बाळंतपणात या ठिकाणी योग्य खुराक मिळाला पाहिजे याच्यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या माध्यमातून 5,000 रुपये या महिलांना 3 टप्प्यामध्ये देण्याच्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेतला. मला आता खात्री आहे की आज जेव्हा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय आपापल्या वाडीमधल्या प्रत्येक या ठिकाणी याच्यामध्ये आवश्यक ज्यांना आहे आणि त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ होऊ शकतो त्यांना तो मिळवून देण्यासाठी याच्या पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही पण पुढाकार घेतला पाहिजे. तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांना भेटलं पाहिजे आणि या योजनेचा आम्हाला लाभ का नाही मिळत विचारलं पाहिजे. तुम्हाला जर कोणी दाद लागू दिली नाही तर प्रमुख पदाधिकारी आहेत, पुढारी आहेत,
यांना सांगितलं पाहिजे आणि त्यांनाही नाही तर आमच्यापर्यंत आलं पाहिजे आणि आम्हाला सांगितलं पाहिजे. आमच्या नेतृत्वाखाली आज हा प्रवेश होतोय ते माझे सहकारी मित्र किरण ठाकरे, रमेश आहिर उपस्थित, व्यासपीठ समोर बसलेले, आता भारतीय जनता पार्टीमध्ये ज्यांनी प्रवेश केला त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देतो. धन्यवाद.